राज्याच्या अर्थसंकल्पात अमरावती इथं ट्रामा केअर युनिट मंजूर झालंय अमरावती विमानतळावर आता नवं टर्मिनल उघडणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आमदार सुलभादाई खोडके यांनी आभार मानले राज्य मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अकरा मार्च रोजीच्या कामकाजादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी अनेक विकासात्मक बाबींची घोषणा केली दरवर्षीप्रमाणे अमरावतीला भरभरून काही देण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं अमरावतीमध्ये आपत्कालीन आरोग्य स्थितीच्या दृष्टीनं ट्रामा केअर युनिट मंजूर करण्यात आलं असून अमरावती बेलोरा विमानतळावर नवे टर्मिनल्स उभारणार असल्याची घोषणा बजेट मध्ये करण्यात आली मागासवर्गीय मुलींच्या बांधकामासाठी निधी अमरावतीमध्ये बियाणी चौक ते तपवन पर्यंतच्या कॉन्क्रिटी रस्ता चौपदरीकरण भूविकास बँक कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्याच्या घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्या याबद्दल आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आभार मानत अभिनंदन केले न्यूज मराठी साठी प्रतिनिधी अमरावती